हॅलो फ्रेंड्स आय एम संजय कमलट्टी लेक्चरर इन इंग्लिश छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी आज आपण सेक्शन थ्रीमधील थ्री पॉईंट वन समरी रायटिंग हा टॉपिक अभ्यासणार आहोत तुमच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर दोन बीसाठी समरी रायटिंग हा प्रश्न विचारला जातो आहे तीन मार्कासाठी त्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये समरी रायटिंग लिहित असताना कुठले स्टेप्स आहेत समरी रायटिंग कसं लिहायचं त्याचबरोबर समरी रायटिंगसाठी बोर्ड परीक्षेमध्ये मार्क कसे विभागून दिले जातात हे जे तीन मार्क आहेत ते विभागून दिले जातात ते कसे विभागून दिले जातात त्याचबरोबर ह्या समरी रायटिंग ह्या लेसनमध्ये ब्रेन एक्सरसाइज एक्सरसाइजसाठी एक पॅरेग्राफ दिलेला आहे त्याचं समरी रायटिंगसुद्धा आपण इथं सोडून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समरी रायटिंग लिहित असताना काही इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत देर आर सम इम्पॉर्टंट स्टेप्स ऑफ समरी रायटिंग नाव लेटस्टची विचार दे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रीड अँड री रीड द पॅसेज जो दिलेला पॅसेज असेल आता क्वेश्चन नंबर दोन बीसाठी तुम्हाला समरी लिहिण्यासाठी क्वेश्चन नंबर दोन एमध्ये जो अनसीन पॅसेज दिलेला असेल त्या त्याचा अभ्यास करावा लागेल कारण क्वेश्चन नंबर दोन ए वरती तुम्हाला समरी लिहायचे आहे त्यानंतर परत परत तो पॅसेज अभ्यास वाचल्यानंतर यू हॅव्ह टू आयडेंटिफाय द मेन आयडिया और थीम ऑफ द पॅसेज जो दिलेल्या पॅ पॅ समरी रायटिंगसाठी जो पॅसेज दिलेला आहे क्वेश्चन नंबर दोन एमध्ये त्याचा काय उद्देश आहे कशाबद्दल तो पॅसेज आहे तो समजून घ्यावा लागेल त्यानंतर यू हॅव टू अवॉइड अननेसेसरी इन्फॉर्मेशन लाईक एक्झाम्पल्स अँड डेफिनेशन्स आता दिलेल्या पॅसेजमध्ये काही जर जास्तीत जास्त उदाहरणं दिल्या असतील काही व्याख्या दिलेल्या असतील नको असलेलं जे इन्फॉर्मेशन असेल ते आपल्याला गाळायचं आहे कारण समरी आपल्याला जास्तीत जास्त एक तृतीयांशमध्ये भागामध्ये लिहायची आहे त्यानंतर यू हॅव टू कवर ऑल द इम्पॉर्टंट पॉईंट्स समरी लिहित असताना समजा दोन तीन पॅ पेर, पॅरॅग्राफ्स दिले असतील पॅसेजमध्ये सगळ्यातले आपल्याला महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते कवर 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 करावं लागेल कारण हे सगळे पॉईंट कवर करण्यासाठी परीक्षेमध्ये एक मार्क आहे त्यानंतर वी हॅव टू प्रेझेंट द समरी इन सिंगल पॅरेग्राफ स जरी समजा परीक्षेमध्ये पॅसेज दिलेले असतील आणि त्यामध्ये दोन तीन चार पॅरेग्राफ जरी असले तरी आपण समरी त्याची लिहित असताना ती एकाच पॅरेग्राफमध्ये आपण सादर केली पाहिजे कारण त्यानंतर आपण प्रेझेंटेशन मानतो त्यासाठी सुद्धा मार्क असतात त्यानंतर समरी लिहित असताना सुरुवातीलाच पहिल्या ओळीमध्ये जसं आपण निबंधाला लिहितो तसं एक योग्य टायटल लिहावं लागेल टायटल हे समरीला लिहिल्यानंतर आकर्षकपणा येतो आहे आणि त्यासाठी एखादा मार्क असतो आहे आता नवीन मार्किंग स्कीमनुसार टायटलचे मार्क्स दिलेले नाहीत पण आपण टायटल लिहिलं पाहिजे दिलेल्या पॅ दिलेला पॅसेज कशाबद्दल आहे तो जाणून घ्यायचा आणि त्यातलं एखादा प, प एज्युकेशन हेल्थ कम्युनिकेशन असा शब्द जर रिपीट झाला असेल तेसुद्धा तुम्ही समरी रायटिंगसाठी समरी रायटिंगला टायटल म्हणून देऊ शकता त्यानंतर आपण स्कीम ऑफ मार्क्स बघूया कसे मार्क्स दिले जातात समरी रायटिंगला बोर्ड परीक्षेमध्ये हे तीन मार्क्स देत असताना हे तीन मार्क असे विभागलेले आहेत कवरिंग ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स सगळे तुमच्या समरीमध्ये जो क्वेश्चन नंबर दोन एमध्ये पॅसेज दिलेला आहे त्यातले सगळे पॉईंट्स तुम्ही कवर केला आहे का हे बघायला एक मार्क आहे लँग्वेज अँड हुकॅबलरी तुम्ही समरी तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे तुम्ही स्वतः ते प्रेझेंट करायचं आहे त्यासाठी तुम्ही वापरलेला शब्दसंग्रह तुम्ही वापरलेली लँग्वेज भाषा ह्यासाठी एक मार्क आहे ह्यापूर्वी टायटल आणि प्रेझेंटेशनसाठी मार्क असायचा ह्या वर्षीपासून लँग्वेज आणि विकॅबलरी दिलेला आहे तरी तुम्ही टायटल आणि प्रेझेंटेशन हे सुद्धा ग्रेत धरा कारण नंतर मार्क्स मार्किंग स्कीम चुकून बदललं तर टायटलसुद्धा सुद्धा मार्क देण्यात येतील त्यासाठी टायटलसुद्धा तुम्ही गृहीत धरा त्यानंतर ग्रामर म्हणजे तुम्ही समरी जी लिहिलेलं आहे त्यामध्ये काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत का ह्यासाठी एक मार्क आहे म्हणजे किती सोपा आहे बघा तुम्ही दोन तीन पॅरेग्राफमध्ये जर समरी पॅसेज जर दिला असेल समरी रायटिंगसाठी प्रत्येकातली जर स पॉ महत्त्वाचे पॉईंट घेतला आणि एकमेकाने जोडला आणि ती समरी एकाच पॅरेग्राफमध्ये जर प्रेझेंट केला आणि त्याला योग्य असं टायटल दिलात तर तुम्हाला कमीत कमी तीनपैकी दोन मार्क मिळू शकतात तसेची समरी रायटिंग हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण इथं तुमच्या टेक्स्ट बारावीच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर एकशे अडतीस वन थर्टी एटवरती समरी रायटिंगसाठी एक पॅरेग्राफ दिलेला आहे हा पॅसेज आहे बघा दोन पॅरेग्राफचा ह्याची समरी आपण इथं लिहिलेली आहे आता आन्सर म्हटलेला आहे आणि समरी कंसात म्हटलं बघा हे उत्तर लिहिलं आहे ह्याला आपण टायटल पण सुचवलेलं आहे ह्युमन अँड ॲनिमल कम्युनिकेशन असं टायटल दिलेलं आहे आता हेच टायटल पाहिजे असं नाही तुम्ही कुठलं पण टायटल देऊ शकता नुसतं कम्युनिकेशन म्हणू शकता किंवा ह्युमन कम्युनिकेशन म्हणू शकता टायटल देणं महत्त्वाचं आहे आणि त्यात खाली दोन्ही पॅरॅग्राफमधले काही मुद्दे घेऊन समरी लिहिलेले आहे हा समरी रायटिंगचा जो प्रश्न आहे सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याला इंग्रजी भाषा अवघड वाटते इंग्रजी सब्जेक्ट अवघड वाटतो आहे तो विद्यार्थीसुद्धा ह्या प्रश्नामध्ये कमीत कमी दोन मार्क मिळू शकतो त्यासाठी फक्त एकच करायचं आहे सर्व पॅरेग्राफमध्ये समजा एखादा पॅसेज दिला आहे त्यामध्ये दोन तीन चार पॅरेग्राफ्स आहेत प्रत्येकातले मुद्दे किंवा कमीत कमी तुम्ही लाईन्स घ्या एकमेकांना जोडा आणि एकाच हे सादर करा आणि त्याला वरती त्यातलाच एखादा महत्त्वाचा रिपीट झालेला शब्द घेऊन टायटल सुचवला जर तुम्हाला तर तुम्हालाच क सहज दोन मार्क मिळू शकतील त्यासाठी हा ह्या प्रश्नाची काय करा उजळणी करा ह्यापूर्वी आलेले समीर रायटिंगचे प्रश्न घ्या आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये चांगले मार्क मिळतील आणि हा प्रश्न सोपा वाटेल थँक थेंक, थँक्स फॉर वॉचिंग